आता खेडकरनं काय रिसीट केलं, त्याला काय राजकीय दबाव होता का, मला म्हणजे मला त्याची कल्पना नाही आहे. आता आपण सांगितल्यावर फक्त माहिती घेतो मी त्याची. तर यांची चौकशी आता विभागानुसार सुरू झालेली आहे. महसूल आयुक्त जे आहे त्यांच्याकडे देखील तो आता सर्व अहवाल आलाय. आपल्यापर्यंत काय माहिती? नाही आता ही कसं आहे की आय एस प्रोबेशनची चौकशी आहे की विभागाच्या संदर्भात पुण्याहून वाशिम करण्याच्या संदर्भात आदेश माझ्याकडे झाले होते, मी पारित केले आहेत. परंतु अन्य जे चौकशीच्या संदर्भामध्ये जी महसूल विभागाच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे तर ती मला वाटतं त्याच्यामध्ये यू पी सीचे काही नॉर्म्स आहेत किंवा प्रशासनामध्ये जे काही समोर आलेल्या बाबी आहेत त्याची सत्यता पडताळून पाहण्याचं काम सध्या सुरू आहे. नाही त्याची काही मला कल्पना नाही आहे की त्यांच्या संदर्भात काही अशी चौकशी सुरू आहे. दिलीप केडकरांचं सस्पेन्शन झालेलं होतं, रिवोक करून त्यांना प्रादेशिक अधिकारी करण्यात आलं, याच्यावरच आता संशय घेतला जातोय. त्याच्या पाठीमागे काही राजकीय नेते आहेत असंही बोललं जात आहे. असं की खेडकरांच्या बद्दल माझ्याकडे तरी काही माहिती नाही आहे की ते कधी सस्पेंड झाले, त्यांना पोलीस निश्चित का केलंय. त्याच्या संदर्भात मला वाटतं जे काही मी माध्यमांमधून बातमी पाहतोय, मी आमच्या विभागाला आमच्या विभागाला त्यांचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे प्रश्न फक्त त्या खेडकर म्हणून त्या निलीम म्हणतो सनदी अधिकारी आहेत त्या संदर्भात महसूल विभागाच्या संदर्भातला जो मुद्दा आहे त्याची आता विभागीय आयुक्त चौकशी करतायत. आता खेडकरनं काय रिसीट केलं, त्याला काय राजकीय दबाव होता का, मला म्हणजे मला त्याची कल्पना नाही आहे. आता आपण सांगितल्यावर फक्त माहिती घेतो मी त्याची. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवरच थेट आरोप केले.